سپر سپر تسامي واربار باو ترين تخمسو خمسين خانا خالوس تا دا غورا آزا خالا آزا غورا منجي؟ منجي مي پونا چا اچھا نائي نائي هي ويگر ہے بر مي پونا چا پونا جنم زالا پونا موٹا زالو پن مي پونا کرنا یا आईस्क्रीम चा बिल मी देणार मला फक्त माझ्या बायको साठी असं जग भर फिरावं लागतं अय्या तुमचं लग्न झालंय तुझं लग्न झालंय का तुझं तुझं लग्न झालंय का दॅट्स बेटर मंडळ आभारी आहे तुझं लग्न झालंय का बालविवाह फक्त तुझाच होऊ शकतो आमचाही झालाय वडिलांनी त्यांच्या ओळखीची त्यांच्या पसंतीची मुलगी पाहिली आणि बांधली आमच्या गळ्यात अगदी अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी हो कॉलेज लाईफ नाही फ्लर्टिंग नाही काय नाही काय नाही मी म्हटलं काय मूर्खपणा आहे तर बाबा म्हटले कसे का आम्ही केलंच ना 15 वर्षी मग तुम्हाला करायला होत आहे का 18 वर्षी मी म्हटलं तुमचा जमानाच थालीपीठाचा होता अरे आमचा बर्गरचा आहे बरं बायको ओळखीची म्हणाल तर 3 आहे म्हणजे मूळची तशी ती जपानची तिच्या घरच्यांचं आणि आमच्या वडिलांचं एकदम विश्वासाचं नातं मी म्हटलं अरे अरे तुमच्या विश्वासाचा आम्हाला का त्रास तर म्हणे नाही तुमच्या एक लक्षात आलंय का तुमचे हे जसे येणार आहेत ना तसे आमच्या या पण इम्पोर्टेड आहेत बरं का अय्या हो माझ्या लक्षातच नाही आलं पण तुझ्या बायकोमुळे जगभर का फिरावं लागतं तुला नातेवाईक जगभर पसरलेत आणि हिला फिरायची प्रचंड आवड मी सांगतो माझं लग्न झालं तेव्हापासून सगळे मित्र मला म्हणतात की या पठ्ठ्याचं लग्न झालंय आणि ह्याचा सासूरवास चालू झालाय हो त्यामुळे लग्न झाल्यापासून आमचं घर कायम कासवासारखं पाठीवर बरे एक मिनिट पिच्छा सोडत नाही माझं मग आज बरं सोडलं तुम्हाला कुठे सोडलंय हे काय घेऊन फिरतोय मीट माय वाईफ मिसेस निकॉन राजाध्यक्ष तुम्ही जयशंकर राजाध्यक्षांचं नाव ऐकलंय का हो पुण्यातले फेमस फोटोग्राफर येस ही त्यांची सून निकॉन राजाध्यक्ष आणि मी त्यांचा मुलगा दीपक दीपक राजाध्यक्ष तू माझी थट्टा केली ना आता फिरकी घेतोस ना माझी फिरकी नाही ग तू जसं मगासपासून सुतकी चेहरा करून बसली होतीस ना मला बघायचं होतं की तू जेव्हा हसतेस तेव्हा कशी दिसतेस खरं सांग तू सुटकी चेहऱ्यातच बरी दिसतेस सुटकीच्या माणसाला पत्ता विचारला मी खरंच नको विचारला हवं चला मी निघते आता अरे तुझं घर शोधायचं नाही का चल चल ए जरा धर ना बायकोला सांभाळ माझं चल 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 काय नाही त्या गल्लीत गेलं ना की मग नेक्स्ट लेफ्ट घेतलं ना की मला वाटतं